तुकाराम सकपाळ विरुद्ध अभिषेक, कारण तुकाराम सकपाळने पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, विशाल एरापनेले देखील चांगली गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचा लढा जरूर असेल अभिषेक सोबत, कारण या अभिषेकने पहिल्या मॅचमध्ये 65 धावांची खेळी जरूर केली होती. मॅचला होईल सुरुवात 3 षटकांचा सामना. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अभिषेक आणि अनिल ही सलामीची जोडी आपण पाहतोय. तुकारामचा पहिलाच बॉल, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी आणि इथे तुकाराम सावंत एक सोपा झेल सोडतोय. हात आहे आपण मुंह नाही लगा, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर झेल कोणाचा सोडलाय तर असा खेळाडू ज्याने पहिल्या मॅचमध्ये 65 धावांची खेळी केली आहे. अभिषेकचं लक जरूर चांगलं आहे, कारण या निर्णायक मॅचमध्ये अभिषेक सारखा एक मोठा गडी इथे बाद करण्याची संधी जर्मन वॉरियर्स तरी संघासमोर होती जी गमावली आहे. अर्थातच येणारे 17 चेंडूंमध्ये जरूर महागडी ठरणार आहे. पहिला चेंडू अखुट टप्प्याचा चेंडू होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, ज्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. राईट आर्म वर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. अनिल हा फलंदाज स्ट्रायकर एंडला आहे, क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नरला आहे हा चेंडू, काऊ कॉर्नरच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू जोईल सीमा पार येतोय. फलंदाज अनिलच्या बॅटमधून हा चौकार, चांगला फटका पाहायला मिळाला, देखणा फटका पाहायला मिळाला, गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि या चेंडूवर जरूर 4 धावा अंकित केल्या गेल्यात. अगदी आपण पाहतोय आजचा रविवारचा दिवस, अर्थातच सुट्टीचा दिवस, आणि या दिवशी नन्हे मुन्ने क्रीडा रसिक या मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात आणि क्रिकेटचा अनुभव घेतात, क्रिकेटचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेताना पाहायला मिळतात. संडे फंडे असतो, कोणी गेम खेळतं तर कोणी आउटसाईड क्रिकेट खेळतं, परंतु काही खेळाडू येतात तर क्रिकेट पाहण्यासाठी येतात, कारण आपल्या ज्येष्ठांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि ते शिकण्याचा प्रयत्न जरूर या क्रिकेटच्या माध्यमातून केला जातोय. या मैदानाच्या चहूबाजूला जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, दर्दी क्रीडा रसिकांचं जरूर मी या मैत्री चषकामध्ये सहर्ष सहर्षाचं स्वागत करू इच्छितोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित स्पर्धा आहे. तिसरा चेंडू निर्धाव होता, हा चेंडू थ्रू दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, इथे मनोहर सकपाळ करतोय चूक आणि पुन्हा एकदा हा झेल जातोय धरणीला दान, फलंदाजाला मिळतंय जीवनदान. झेल धरणीला दान दिला जातोय. पहिल्याच षटकामध्ये निराशाजनक कामगिरी फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय. जर्मन वॉरियर चरईवाडाचा कोण संघाचे तिथे दोन झेल सुटतात, एक पहिला झेल अभिषेकचा जरूर ड्रॉप केला गेला, तदनंतर आपण जर पाहिलं तर अनिलला देखील एक जीवनदान दिलं गेलंय. तुकाराम चांगली गोलंदाजी करतोय, हा चेंडू हवेमध्ये आहे, हा देखील बराच काळ हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक एरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि दोन धावा सहजरित्या अंकित केल्या गेल्या. दोन धावांची रणसंख्या जाऊन पोहोचेल 9 धावांवर. चांगल्या प्रकारचे षटक हाताळण्यामध्ये यशस्वी ठरलाय तुकाराम सकपाळ हा गोलंदाज. जिथे आपण पाहतोय 5 चेंडूंमध्ये केवळ 9 धावा दिल्या, ज्यामध्ये 2 ड्रॉप कॅचेस देखील आहेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. ज्या प्रकारची रणनीती कर्णधाराने ठरवून दिली आहे त्या प्रकारच्या रणनीतीवर खऱ्या अर्थाने सार्थ ठरताना पाहायला मिळतोय गोलंदाज तुकाराम सकपाळ. काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे, परंतु आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरमध्ये बराचसा जो स्पेस आहे यामध्ये खरं तर धावा अंकित करण्याची, धावा खुटण्याची एक संधी आहे, कारण काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनमध्ये खूप मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत अंकित केल्या गेल्यात. बॅटिंग करत असणारा संघ आपण महाळगूरचा पाहतोय. हाफ ट्रॅकर आहे, ऑफ स्टिकच्या बाहेर, येस इट इज अ सबमरीन डिलिव्हरी, चेंडू निर्धाव जाईल. पहिल्या षटकाची होती या समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात केवळ 9, येस 9 रन्स ऑन अ बोर्ड विदाऊट लॉस ऑफ एनी विकेट. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक हाताळत असताना अभिषेक षटक फलंदाजाला देखील त्यांनी जखडवून ठेवलं, तर एकीकडे आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये एरर्स पाहायला मिळाले, चुका पाहायला मिळाल्या, ज्यामुळे खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालंय. 12 चेंडूंमध्ये अधिकचा धावा कुटण्याचा प्रयत्न महाळगूर संघाचा जरूर असणार आहे, ज्याची खऱ्या अर्थाने दारोमदार जिम्मेदारी कोणावर असेल, जबाबदारी कोणावर असेल, तर ते अभिषेक नावाच्या फलंदाजावर जरूर असेल, कारण चरई संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. ज्यांच्याकडे संदेश बांधल, जर रब्बर का गब्बर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, हा फलंदाज देखील या संघामध्ये सातत्याने खेळताना पाहायला मिळतो, तर त्याच्या समवेत संकेत बांधल आहे. गोरक्षक देखील चांगला फलंदाज आहे, दोन्ही संघांकडे चांगले फलंदाज आहेत, दोन्ही संघांकडे चांगले गोलंदाज देखील आहेत, कारण पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर महाळगूर संघाने आडावळी संघाला पराभूत करण्याची किमया केली होती, तोच हा महाळगूरचा संघ या मॅचमध्ये चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतोय. 9 धावा आतापर्यंत झाल्यात आणि 9 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात, ज्यावर 2 ड्रॉप कॅचेस देखील होत्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. संदेश विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खुटल्या गेल्या होत्या. इनॅट नंबर 2 पोझिशन गोलंदाजीसाठी सज्ज झालंय गोलंदाज क्रमांक 2 संदेश बांधल. अभिषेक जो एक चेंडूंमध्ये एक धाव करून फलंदाजी करतोय,
लेफ्ट आर्म राइट आर्म ओवर द विकेट चेंडू हवे मध्ये आहे, झेल टिपण्याची संधी अनुभवी खेळाडू त्याच्या खाली येताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा अभिषेकला एक जीवनदान मिळतंय। आज नक्कीच अभिषेक लक आपल्या खिशामध्ये घेऊन आलाय, कारण दोन जेल सुटलेत आणि दोन चांगल्या खेळाडूंकडून जेल सुटलेत, अनुभवी खेळाडूंकडून जेल सुटलेत। किस्मत जब आपके साथ होना तो सब कुछ सही करता है, यही मैदान में देखने को मिल रहा है। दो बार गेंद हवा में गई, दोनों बार कैच ड्रॉप होती हुई दिखाई दी। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे चरे टीम की ओर से। फुल टॉस चेंडू अपने पहाला मिलते तो है। यस इट इज अ बीमर, नो बॉल, नेक्स्ट डिलीवरी विल बी द फ्री हिट, येणारा चेंडू फ्री हिट जरूर असेल। ट्वेल्व रन सो फार हॅज बीन स्कोर्ड बाय द टीम। हा देखील फुल टॉस होता, परंतु लो फुल टॉस पाहायला मिळाला। तिथे आपण पाहिलं तर अगदी गली रिजन मध्ये हा चेंडू केलाय, ज्या गली रिजन मध्ये आपण जर पाहिलं तर या चेंडूवर एकदा अंकित केली जाईल। फुल टॉसच्या चेंडूवर आपण गडी बाद होताना आजच्या दिवसामध्ये पाहिले आहेत, कारण रबर बॉल क्रिकेट आहे। फुल टॉसच्या चेंडू बॅटवर जाऊन अधिक वेगाने आदळतो, अधिक ताकदीने आदळतो, त्यानंतर या चेंडूवर मोठे फटके मारण्यामध्ये देखील फलंदाज अपयशी ठरले आहेत। रणसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा झाल्या, संदेश सारख्या गोलंदाजाकडून चुका होताना आपण पाहिल्या। यस चेंज ऑफ पेस, आ हा हा हा, हा आहे अनुभव क्रिकेटच्या खेळामध्ये आपण ज्याला सातत्याने एक्सपिरियन्स मॅटर मोस्ट, ज्याला आपण सातत्याने म्हणत असतो आणि इथे एक्सपिरियन्स दाखवतोय संदेश मांदल। चेंज ऑफ पेस पाहायला मिळाली, राईट आर्म द विकेट गोलंदाजी करताना पाहतोय। हा देखील ऑफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने प्रहार, तिथे गोरक्ष तैनात। आणि इथं जर आपण पाहिलं तर आउटफील्ड मध्ये स्लिपरी दोन वेळेसा खेळाडू मैदानामध्ये लोटांगण गाताना पाहायला मिळाला। इथे धावचीतची संधी, अभिषेक वन मोर टाइम इज द लकीएस्ट पर्सन, तिसऱ्यांदा अभिषेक, खरं तर नशीबवान ठरतोय आणि पुन्हा एकदा या अभिषेकला जीवनदान मिळतंय। अर्थातच आजचा दिवस अभिषेकच्या नावावर आहे की काय, कारण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला जिथे अयशस्वी ठरल्या फलंदाज, परंतु झेलबाद धावबाद करण्याची संधी देखील गमावली। बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर इथे देखील गली रिजन मध्ये गोरक्ष नावाचा क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे एक धाव अंकित केले गेले। हे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा आहे, कारण खेळाडू पडताना देखील एक विलक्षण असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। जिथे मैदानावर हास्य उडतो ना, तिथेच खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ जिंकतो। परंतु हे सर्व घडत असताना खेळाडूला इंजरी होणं न होणं ही तितकंच महत्वाचं आहे, कारण इंजरी जर खेळाडूला झाली तर काही वेळासाठी तो क्रिकेटपासून मुकला जातो। आपण गॉड ऑफ द सचिन रमेश तेंडुलकरला पाहिलं, सौरभ गांगुलीला पाहिलं, बऱ्याच वेळ अगदी ग्रॉइन सर्जरी पासून क्रिकेटपासून वंचित राहिले होते। अर्थात हे सर्व दिग्गज खेळाडू अधिक धावा खुटू शकले असते। पुन्हा एकदा तीच चुकी आपण संदेश बांधलकडून पाहतोय आणि हा चेंडू नो बॉल घोषित केला जातोय आणि नक्कीच गोलंदाजाला दंडित केलं जाईल। शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात येईल। अर्थातच कोण ठरेल हा गोलंदाज, तुकाराम सावंत गोलंदाजी मार्कवर बहुधा पाहायला मिळतील, कारण तुकाराम सावंत शेवटचं षटक हातात असताना आपल्याला पाहायला मिळतील, शेवटचा चेंडू हातात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। शेवटचा चेंडू येणं बाकी आहे आणि संदेश सारख्या अनुभवी गोलंदाजाकडून चुका झाल्यात। आपण जर पाहिलं तर आउटफील्ड मध्ये गोलंदाजी करत असताना रबल बॉल क्रिकेटमध्ये आपण चेंडूला वारंवार ड्राय करणं, चेंडूला पुसणं फार महत्वाचं असतं, परंतु ती चूक इथे चरई संघाकडून होताना पाहायला मिळतीये। इथे चेंडूला खरं तर पुसलं जात नाही, या चेंडूवर नियंत्रण ठेवलं जात नाही, या चेंडू हातातून निसटतोय। दोन वेळेस दोन बीमरचे चेंडू हाताळले गेलेत। 17 धावा आतापर्यंत झाल्यात, 17 रन्स ऑन अ बोर्ड विदाऊट लॉस ऑफ एनी विकेट, येणारे चेंडू शिल्लक आहेत 7। तुकाराम डावखोऱ्या हाताचा गोलंदाज डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासमोर जरूर असेल आणि अभिषेक हा एक आक्रमक फलंदाज म्हणून जाणला जातो। हाफ ट्रॅकर चेंडू हवेमध्ये आहे, जेल टिपला जाईल की काय, परंतु हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय। पुन्हा एकदा अभिषेक हा लकी पर्सन ठरतोय। अभिषेकचा आजचा दिवस आहे मित्रांनो, आपण जर पाहिलं ना तर नक्कीच दोन धावा अंकित गेल्या, दोन धावांची रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 19 धावांवर, परंतु अभिषेकला मोठे फटके मारण्यापासून रोखून जरूर ठेवलंय गोलंदाजी करत असणारा संघ। आपण पाहतोय जय हनुमान वॉरियर्स रई वडाचा कोडा संघ, 12 चेंडूंमध्ये 19 धावा आतापर्यंत बॅटिंग करत असणाऱ्या संघाच्या झाल्यात, परंतु यामध्ये एकही षटकार लगावला गेलेला नाहीये। एक चौकार जरूर आलाय जो काव कॉर्नरच्या रिजन मध्ये आला होता, त्यानंतर आपण जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये कमबॅक पाहायला मिळाला। तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल विशाल येरापले, एक अनुभवी खेळाडू ज्याच्याकडे आपण पाहतो।
वय वर्ष 35 पेक्षा अधिक असूनही देखील चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स सातत्याने अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये याचा देखील राहिला आहे. परंतु स्ट्राइकला कोण आहे तर अनिल आहे जो सलामीला फलंदाजीसाठी आला होता. त्याच्या समवेत अभिषेक आहे ज्याने या आधीच्या मॅचमध्ये 65 धावांची खेळ केली होती. आणि अभिषेक आणि अनिल समोर एक चांगला चॅलेंज आहे. दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. त्यांच्या समोर एक्सपिरियन्स गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. डीप मध्ये जर आपण पाहिलं तर डीप फाईन लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. अर्थातच आक्रमणाची दिशा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आणि आउट ऑफ द पार्क. ह्यूज 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 बिग सिक्स काय फटका सजवला. चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये पाहायला मिळाला आणि रडार मध्ये आलेल्या चेंडूला आरपार फेकून दिलं फलंदाज अनिलने. पहिल्या चेंडूवर आल्या 6 धावा. रणसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावांवर. 25 रन्स ऑन अबोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. विशालचा हा चेंडू देखील बॅटच्या स्लॉट मध्ये आहे. चेंडू होवे मध्ये जातोय आणि हा क्षेत्ररक्षक नक्की काय करतोय तर क्षेत्ररक्षकाला कळालंच नाही की चेंडू माझ्याकडे येतोय. अगदी लेट स्टार्टर ज्याला म्हटलं जातं स्टार्ट खूप उशिरा घेतली. जरूर या चेंडूवर दोन धावा मिळतील. शेवटच्या षटकामध्ये धावगती वाढवण्यामध्ये महागुरचा संघ जरूर यशस्वी झालाय. रणसंख्या जाऊन पोहोचली 27 धावांवर. अंतिमच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत दोन चेंडूंमध्ये 8 धावा खुटल्या गेल्यात. हा चेंडू देखील बॅटच्या स्लॉट मध्ये. इन टू द पार्क आउट ऑफ द पार्क वन मोर टाइम. द बॅट्समन इज सेम मिस्टर अनिल इज डिलिव्हरिंग इन द नॉकआउट स्टेजेस इन द पेनल्टीमेट ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. आक्रमक फटकेबाजी. रणसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 वर. विशाल हेर आपले सातत्याने एकच चूक करतोय. चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये टाकतोय. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूला मिळाला होता. परंतु ओव्हर कॉन्फिडन्स हा देखील कधी कधी घातक ठरू शकतो. कारण कॉन्फिडन्स असणं आत्मविश्वास असणं महत्वाचं आहे. परंतु अति आत्मविश्वास हा नेहमी हानिकारक ठरतो आणि तेच इथे पाहायला मिळतंय. चेंडू सातत्याने बॅटच्या स्लॉट मध्ये टाकले जात आहेत. 33 धावांची अभेद्य अशी भागीदारी माळगूर संघाकडून पाहायला मिळतीय. हा देखील चांगला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला ज्यावर एक धाव अंकित केली गेली आहे. रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 34 धावांवर. आतापर्यंत या षटकामध्ये 15 धावा आल्या. दोन षटकार दोन दुहेरी एक दुहेरी धाव आणि एक धाव जरूर आली आहे. यस बॅट कट बॅट मधून आली होती ही धाव. जरूर रणसंख्या जाऊन पोहोचते 34 धावांवर. 18 चेंडूंचा सामना 3 षटकांचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. डावखोरे हाताचा अभिषेक स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. राईट आर्म वर द विकेट गोलंदाजी करेल विशाल. बॅटच्या आउटसाइड ऑफ स्टंप चांगली लाईन पाहायला मिळाली आणि येस अगदीच चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. ट्रीम लाईनला क्रॉस करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची इथे सांगता होती आहे. चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. रणसंख्या झाली आहे 34 धावा. 34 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. जरूर राईट आर्म वर द विकेट गोलंदाजी विशालची राहिली आहे. येस फलंदाज थ्री फळाचित क्लीन बोल्ड यू मिस आय विल डेफिनेटली हिट. खराब परफॉर्मन्स राहिला खरं तर आपण पाहिलं तर अभिषेकचा. त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर 8 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा आल्या आणि शेवटच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. परंतु टीम कशाला म्हणतात मित्रांनो, कारण मागच्या मॅचमध्ये ज्या अभिषेकने खरं तर 65 धावांची खेळी केली होती त्याच अभिषेकला या इनिंगमध्ये रोखून ठेवलं. परंतु अनिलने चांगली कामगिरी केली चांगला परफॉर्मन्स केला ज्याने 12 चेंडूंमध्ये 26 धावा तब्बल कुठल्या. अर्थातच विजयासाठी लक्ष असेल जय हनुमान वॉरियर्स सरी वडाचा कोण संघासमोर. 18 चेंडू आणि 35 धावांचं अगदीच पहिल्या दोन षटकांमध्ये 19 धाव्या होत्या. तदनंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये 15 धावा आल्या ज्याच्या जोरावर 34 धावांपर्यंत मजल मारू शकला बॅटिंग करत असणारा महागुरुचा संघ. जरूर यानंतरची मॅच असेल यानंतरचा सामना असेल केबीआर कुडपण विपक्ष श्री गणेश कुडपण या दोन संघांमध्ये जिथे आपण एक पाहतो एकाच गावातील दोन संघ. एक संघ खरं तर आपण पाहिलं तर पुणे येथून एक स्पर्धा खेळण्यासाठी आलाय तर एक संघ मुंबई येथून स्पर्धा खेळतोय. परंतु दोघांचाही नेटिव्ह प्लेस ज्याला आपण म्हणतो मुख्य गाव हे कुडपणच असेल. कुडपण या गावाला देखील एक वेगळा इतिहास आहे. त्यांच्या मॅचमुळे नक्कीच तो सांगितला जाईल. आमचे समालोचक मित्र नक्कीच त्याचा उल्लेख जरूर करतील. परंतु यानंतरच्या मॅचचे दोन्ही कर्णधार यांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. श्री गणेश कुडपण ज्यांनी आपण जर पाहिलं तर AGMG चषकाचं विजेतेपद पटकावलं होतं तो संघ अर्थातच श्री गणेश कुडपण हा संघ आहे. तर KBR कुडपण हा संघ देखील अनेक स्पर्धांमध्ये उपविजेता राहिलाय. अनेक स्पर्धांमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या नावावर राहिलंय. श्री गणेश कुडपण विपक्ष KBR कुडपण या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे.
चला तर स्पीडअप करायचंय, महागोर टीमला देखील विनंती असेल, चराई संघाला विनंती असेल, आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज या मॅचमध्ये विजय अर्जित करण्यासाठी. आयोजक आहेत स्पर्धेचे, अर्थातच या आयोजकांना 35 धावांचा पाठला करत असताना कसरत करावी लागणार आहे, कारण महागोर संघाची गोलंदाजी जर आपण पाहिली तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचा शुभसत्कार करणार आहोत. आदरणीय किशोर पवार केवनाळे हे दादा या स्पर्धेला विशेष भेट देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत, यांचा सत्कार करण्याची विनंती मी अमितजी गाडगे यांना करतो. मैत्री चषक, या मैत्री चषकाचे आयोजक तुकारामदादा सावंत असतील, राकेश सावंत गुरुजी असतील, अमित गाडगे असतील, शरददादा निगुडसे असतील. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करणं हे परम कर्तव्य समजलं जातं. तदनंतर आपण किशोर पवार केवनाळे, लहू पोकळे, रुपेश दाबेकर हे सर्वच केवनाळे ते केवनाळे गावचे रहिवासी आहेत आणि स्पर्धेला भेट देण्यासाठी विशेष उपस्थिती राहिली आहे. रुपेश दाबेकर यांच्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेक केली जाईल. या मॅचची नाणेफेक, या सामन्याची नाणेफेक रुपेश दाबेकर यांच्या शुभ हस्ते केली जाईल. जरूर आपण मॅच कडे वळूया, थोडं स्पीडअप करायचं अंपायर विनंती असेल आपल्याला. अठरा चेंडू 35 धावांची गरज या मॅच मध्ये विजय अर्जित करण्यासाठी बॅटिंग करत असणाऱ्या जयनमन वॉरियर्स श्री वडाचा कोण संघाला. टॉस केला जाईल रुपेश दाबेकर यांच्या हस्ते. श्री गणेश कुडपण आणि के बी आर कुडपण बोट टीम कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. येस सर, हु वन द टॉस? टॉस के बी आर कुडपण हॅव वन द टॉस अँड डिसाइडेड, ते डिसाइडेड टू डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायरला डिसिजन रेफर केलंय, टॉस मध्ये काय घ्यायचं. जरूर आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळत असताना प्रत्येक गोष्टीसाठी येस मॅचला सुरुवात करायची. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज मॅचमध्ये विजय अर्जित करण्यासाठी असेल. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे, पहिला चेंडू अव्वांतरचा आहे. एक धाव जरूर अर्जित केली जाते, अव्वांतर चेंडूवर एक धाव अंकित केली जाईल, अव्वांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल. गोरक्षणीय संदेश बांदल ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. संदेश बांदल हा नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय, तर गोरक्ष या फलंदाला स्ट्रायकर एंडला आपण जरूर पाहतोय. 18 चेंडूंमध्ये 35 धावांचं लक्ष असेल बॅटिंग करत असणाऱ्या संघासमोर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी, हा देखील ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू यष्टीरक्षकाकडून चूक होती. अभिषेक पण यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तिथे 1+1 दोन धावा जरूर मिळतील, दोन धावांनी रणसंख्या जाऊन पोहोचेल 3 धावांवर. 3 रन्स ऑन अ बोर्ड विदाऊट लॉस ऑफ एनी विकेट. 18 चेंडूंमध्ये 35 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये विजय अर्जित करण्यासाठी. केबीआर कुडपण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय, अर्थातच प्रथम आमंत्रित केलं श्री गणेश कुडपण संघाला गोलंदाजीसाठी. हाफ ट्रॅकर मोठा फटका मारण्याची संधी अवसर गमावलाय फलंदाज आहे संदेश बांदल. हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला डावखुऱ्या, तसा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश नावाचा गोलंदाज महागोर संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. 17 चेंडूंमध्ये 32 धावांचं लक्ष असेल. गोरक्ष आणि त्याच्या समवेत संदेश बांदल, ज्याला रब्बर का गब्बर म्हणून नेहमी सातत्याने आपण ओळखलं जातं, गुजरातमध्ये सातत्याने व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा जो खेळत असतोय. हा देखील चेंडू जमिनीला समांतर राहत यष्टीरक्षकाच्या हातून निष्ठून गेलाय. यष्ट्यांच्या मागे आपण जर पाहिलं तर सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने जाताना पाहायला मिळालं, जिथे एक धाव अंकित केली गेली आहे. रणसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांवर. आतापर्यंत 4 धावा ह्या एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात, अव्वांतरच्या स्वरूपात आल्यात, मात्र एकही सर्व धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्यात, अव्वांतरच्या स्वरूपामध्ये आल्यात. फलंदाजाला खरं तर चेंडूंना ब्रश करण्यामध्ये अपयश आलंय. बॅटच्या स्लॉटमध्ये होता परंतु सरळ जाऊन यष्ट्यांवर आदललाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहिली. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट.
फर्स्ट विकेट हैज फॉलन पहिला गडी बाद चार या धावसंख्येवर आपण पाहतोय तीन चेंडू नंतर चार धावसंख्या झाली आहे तर पहिला गडी बाद झालाय इन ऍट नंबर थ्री पोझिशन संकेत बांदल पाहायला मिळेल संदेश बांदल आणि संकेत बांदल ही जोडी आपण मैदानामध्ये पाहणार आहोत तिथे दोन्ही सक्के भाऊ ब्लड ब्रदर्स आपण या मैदानामध्ये पाहणार आहोत तीन चेंडू मध्ये चार रन संख्या झाली आहे थ्री डिलिव्हरीज फोर रन्स हॅज बीन स्कोर्ड बाय टीम चरई 31 धावांचं लक्ष या मॅच मध्ये विजय अंकित अर्जित करण्यासाठी असेल उर्वरित किशोर पवार केवनाळे टीम यांचा सत्कार केला जातोय लहू पोकळे रुपेश दाबेकर या सर्व मान्यवरांचा सत्कार केला जातोय मायाची उदार शाल देऊन खरं तर सत्कार केला जाईल तीन चेंडूंमध्ये चार धावा आतापर्यंत झाल्यात संकेत बांदल हा फलंदाज स्ट्रायकर एडला पाहायला मिळेल ज्याच्यावर मोठी जबाबदारी या मॅचमध्ये असेल कारण इन ॲट नंबर थ्रीचं बॅटिंग पोझिशन आपण सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिले जबाबदारीचं बॅटिंग स्लॉट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि याच बॅटिंग स्लॉटवर आपण जर पाहिलं तर संकेत बांदल आलाय तिसऱ्या क्रमांकावर सातत्याने आपण भारतीय संघाकडून विराट कोहलीला खेळताना पाहतो पडल्यानंतर चेंडू वेगाने अधिक वेगाने थोडासा कट होऊन आतल्या दिशेने वळताना पाहायला मिळतो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज खरं तर खूप यशस्वी ठरलाय डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाने कमाल केली आहे फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखून ठेवलंय अर्थातच पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत चार चेंडू हाताळले गेले चार चेंडूंमध्ये एकही धाव बॅटमधून आलेली नाहीये ही कला आहे गोलंदाजीची कारण गोलंदाजाने कशा प्रकारचा टप्पा हाताळावा कशा प्रकारची लाईन हाताळावी ही कला त्याच्याकडे असणं फार महत्वाचं आहे डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला की एक वेगळ्या प्रकारची लाईन अँड लेंथ प्राप्त होत असते वेगळ्या प्रकारचा अँगल प्राप्त होत असतो तो अँगल प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज क्रमांक एक ऋषिकेश हा देखील पाचवा चेंडू असेल ऑफ स्टिकच्या बाहेर पडल्यानंतर अधिक बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला पाच चेंडूंमध्ये केवळ पाच धावा पाचही धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आता जर आपण पाहिलं ना तर जय हनुमान वॉरियर चरई वडाचा कोण संघाच्या डगआउटमध्ये निराशा पाहायला मिळते कारण संदेशने तीन चेंडूंमध्ये एकही धाव अंकित केलेली नाही आहे तर संकेतने देखील एका चेंडूमध्ये कोणतीही धाव अंकित केलेली नाही आहे सर्व धावा अव्वांतरच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जरूर आल्यात हा रिवर्सचा शॉट आ हा 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 सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा ए बी डिविलरची आठवण करून देणारा सबमरीन शॉट आउट ऑफ द पार्क ओव्हर द पॉइंट रिजन इन टू द स्टँड इट्स अ ह्यूज सिक्स आणि या षटकाराला नक्कीच बक्षीस आलंय राकेश सावंत गुरुजींकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल संदेश बांधलसाठी काय फटका सजवला अरे सीधे बॅट्स नाही तर टेडी बॅट्स ही कारण हा आडव्या बॅटने फटका सजवला गेलाय की सीधी उंगली से ना निकले तो की सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेडी करनी पड़ती है और टेडी उंगली से यहाँ पे घे निकाला है संदेश बांदल ने 11 धावा जरूर झाल्यात बारा चेंडू आणि 24 धावांची गरज या मॅच मध्ये विजय अर्जित करण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आणि ज्या पहिल्या षटकामध्ये एकही धाव बॅटमधून आली नव्हती रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला आपण रिप्लेच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हा फटका जरूर पाहू शकता अप्रतिम दर्जाचा फटका पाहिलाय शॉट ऑफ द डे सो फार आपण त्याला म्हणू शकतो 12 चेंडू आणि 24 धावांची गरज गोलंदाजीसाठी अनिल आलाय ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू थ्रू द लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झालाय आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव गेलाय अनिलने बॅटिंग करत असताना कमाल केली होती आणि गोलंदाजीमध्ये देखील पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न अगदी सिक्स स्टंप लाईनला गोलंदाजी करण्यात आली आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव गेलाय येस इट इज अ डॉट बॉल गुड डिलिव्हरी बाय अनिल दुसरा स्पेल दुसरा षटक हाताळण्यासाठी आलाय अनिल नावाचा गोलंदाज अखूट टप्प्याचा चेंडू बॅटची इनसाइड एज घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय संकेत बांदल थोडासा चाचपडत खेळतोय आज थोडासा फॉर्मापासून झुंजतोय आजचा दिवस खऱ्या अर्थाने आतापर्यंत खराब राहिलाय संकेत बांदलसाठी ज्याने आधीच्या मॅचमध्ये देखील चांगली फटकेबाजी करण्यामध्ये असफल ठरला होता परंतु निर्णायक मॅचमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल 10 चेंडू आणि 24 धावांची गरज या मॅचमध्ये विजय अर्जित करण्यासाठी जय हनुमान वॉरियर चरई वडाचा कोण संघाला जरूर असेल राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी हा देखील अकुर टप्प्याचा चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि इथे जर आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव जातोय सलग सात तिसरा चेंडू निर्धाव 9 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज सातत्याने आपण जर पाहिलं तर
चेंडू निर्धाव जात आहेत, परंतु संकेत बांधल एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. आ हा हा, काय फटका सजवला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये ज्यावर अर्जित केली जाते एक धाव. 8 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असेल, थोडासा प्रेशर जरूर आला असेल संदेश बांधल या खेळाडूवर, कारण येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये विजय अर्जित करायचा असेल तर. कारण आपण जर पाहिलं तर थोडासा प्रेशर बिल्ड झालाय, 5 चेंडूंमध्ये केवळ एक धाव केले संकेत बांधल या खेळाडूने, तर संदेशच्या बॅट मधून 4 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या, एक षटकार आला होता जो आपण रिव्हर्सचा फटका पाहिला, एबी डिव्हिलर्सची आठवण करून देणारा फटका. हा चेंडू देखील पडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळालाय, पंचांकडे अपील केली जाते. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज, मॅच थोडीशी कठीण होत चालली आहे. पडल्यानंतर बाउन्स अर्जित करण्यामध्ये यशस्वी ठरला, चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टाकण्यात आला होता थोडासा. आपण जर पाहिलं तर 6-8 स्टंप लाईन वर हा चेंडू हाताळण्यात आला, 6-7 स्टंप लाईन वर चेंडू हाताळण्यात आला होता. अकूट टप्प्याचा चेंडू, चांगला फटका, तिथे कोणतंही प्रोटेक्शन नाही आहे, चेंडू सरळ जातो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, येतोय हा संकेत बांधलच्या बॅट मधून. या इनिंग मधील दुसरा षटकार, इट्स अ ह्यूज सिक्सर संदेश बांधल, 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. अंतिमच्या मॅच अंतिमच्या षटकामध्ये असेल. चांगला परफॉर्मन्स महागुर संघाकडून पाहायला मिळालाय, कारण अनिल या गोलंदाजाने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली, ज्याने केवळ 7 धावा दिल्यात. तर प्रथम गोलंदाजी करत असणारा गोलंदाज आपण पाहिला तर ऋषिकेशनं देखील चांगली गोलंदाजी केली होती, ज्याने केवळ 11 धावा दिल्या होत्या. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज गोलंदाजीसाठी, गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज क्रमांक 3 वैभव नावाचा गोलंदाज, 28 नंबरच्या जर्सी मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. सिक्स डिलिव्हरीज 17 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 28 नंबरच्या जर्सी मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज आहे गोलंदाज वैभव. अगदी आपण पाहिलं तर येसू पठाण 28 नंबरची जर्सी परिधान करायचा. हाफ ट्रॅकर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, आणि जर आपण पाहिलं तर इथे धाव जरूर मिळणार नाहीये, कारण आय सी सीने जे नवीन नियम जारी केलेत त्या नियमानुसार जर आपण पाहिलं तर चेंडू जोपर्यंत यष्टीरक्षकाच्या हातातून सुटत नाहीये तोपर्यंत आपण बाईकची धाव घेऊ शकत नाही. या मॅच मध्ये थोडासा चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय संकेत बांधल, 5 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. नवीन आय सी सी नियमानुसार इथे फिल्डर बॅट्समन क्रॉस होऊ शकत नाहीये. हा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू अगदी आपण पाहिलं तर येस ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता तिथे. एक मिळतीये एका धावेने रणसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावांवर. अगदी ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, अबो वेस्ट हाईट होता, अबो शोल्डर हाईट होता, जरूर हा चेंडू सोडला असता तर व्हाईट बॉल जरूर आला असता, परंतु इथे चुकी झाली संकेत बांधलने. स्ट्राईक चेंज करण्याच्या नादामध्ये जर आपण पाहिलं तर एक अव्वांतरची धाव सोडली, एक मोठा फटका मारण्याचा अवसर सोडलाय. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. इथे चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो गोलंदाजी करत असणारा गोलंदाज आपण पाहतो वैभव 28 नंबरच्या जर्सीमध्ये गोलंदाजी करत असताना चांगल्या पोकाचा कामगिरी राहिली आहे. संदेश बांधलवर वेगळा प्रेशर असणार आहे कारण त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे. हा हाफ ट्रॅकर आहे, सरळ जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार, येतोय या इनिंग मधील संदेशच्या बॅट मधून 3रा षटकार. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. इथे एक चेंडू निर्धाव टाकला ना तर मॅच मध्ये खऱ्या अर्थाने विजयाकडे आगेकूच करेल बॅटिंग करत असणारा संघ, गोलंदाजी करत असणारा महाळगुरा संघ. तर बॅटिंग करत असताना संघाला गरज आहे संदेश मांदलच्या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकारांची. नेल बॅटिंग स्टप आपण मैदानामध्ये पाहतोय. जय हनुमान वॉरियर सरई हा संघ आजच्या दिवशी जर आपण पाहिलं तर संकेत बांधल या खेळाडूने खरं तर बऱ्याचशा चुका केल्यात, परंतु संदेश बांधलकडे क्षमता आहे. संदेश बांधलने अनेक वेळा हा कारनामा करून दाखवलाय.
अगदीच हाफ ट्रॅकर चेंडूला सीमा पार धरण्यामध्ये ज्याला यश आलं होतं, या चेंडूवर जर मोठा फटका आला तर अंतिमच्या चेंडूवर जरूर गोलंदाजावर दडपण जरूर असेल. बॅटच्या स्लॉट मध्ये होता, चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होती असं सांगता, अर्थातच एका चेंडूमध्ये गरज असेल 10 धावांची. अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली. महागुरु टीम 35 धावा डिपेंड करत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहिली. तर संदेश बांधलने 3 षटकार जरूर लगावलेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त बॅटला चेंडूला ब्रश करण्यामध्ये देखील अयशस्वी ठरलाय. हा चेंडू नो बॉल जरूर आहे आणि यावर एक धाव मिळेल. एक चेंडू आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये विजय अर्जित करण्यासाठी. इथे जर एखादा 9 चेंडू बीमरचा मिळाला तर जरूर मॅच मध्ये एक वेगळी रंगत निर्माण होणार आहे. एखादा 9 चेंडू आला तर मॅच मध्ये अधिकच रंगत निर्माण होईल, परंतु गोलंदाज तितकाच ताकदीचा आहे. गोलंदाजाकडे चांगला अनुभव आहे, कारण आतापर्यंत या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. केवळ 7 धावा खर्च केल्यात, 8 धावा जरूर खर्च केल्यात. बॅटच्या स्लॉट मध्ये सरळ सीमा रेषा पार येत संकेत संदेशच्या बॅट मधून हा षटकार, परंतु अगदीच निसटता पराभव 2 धावांनी स्वीकारावा लागतो. जय हनुमान वॉरियर्स सरई वडाचा कोड या संघाला या मॅच मध्ये. संकेत बांधलने खऱ्या अर्थाने निराश केलं या मॅच मध्ये. या मॅचचा